शेतकरी मित्रांनो जर तुम्ही मेथीची भाजीची लागवड केली असेल एन उन्हाळ्यात आणि तुम्हालाही माहिती की एन उन्हाळ्यात म्हणा किंवा पाऊस नसताना म्हणा किंवा ढगाळ वातावरणात मेथीच्या भाजीवर जळी खूप मोठ्या प्रमाणात येते तर अशाच या मेथीवर मेथी येणाऱ्या जळीवर लागला नवीन शोध तर काय नवीन गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे प्रथम तर आपण हे जाणून घेणार आहोत की मेथीवर जी जळी येते ती काय येते त्याचा पुराव्यासहित सहित मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत आणि त्यासोबतच एक भन्नाट उपाय मी माझा शेवट तुम्हाला देणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही मेथीवर येणाऱ्या जळीवर एक काही अंशी कंट्रोल चांगल्या पद्धतीने करू शकतात काही अंशी हा शब्द वापर ला, हाथ प्रा, का वापरला हा तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना सुद्धा कळणार आहे पण लोकांपेक्षा शंभर टक्के तुमचं नुकसान हे खूप कमी प्रमाणात होणार आहे तर त्याचं कारण काय हे लक्षात घ्या तुम्ही एक गोष्ट निरीक्षण केली असेल की पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही मेथीची भाजीची मेथीची भाजी टाकतात मेथीची भाजी पावसाळ्यात टाकल्यानंतर तिच्यावर जळी पडत नाही खूप मोठ्या प्रमाणात पडत नाही दुष्काळ वगैरे पडला तर ते सांगता येत नाही पावसाळ्यात म्हणजे काय वरती ढगाळ हवामान अधूनमधून येणारा पाऊस त्यामध्ये उलटी मेथीची भाजी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शेतात येत राहते तर पावसाळ्यात मेथीची भाजी येत नाही ही माझं स्टेटमेंट आहे हे एवढं लक्षात ठेवा हो तुम्ही बाकी पुढचं पुढे बोलू हिवाळ्यामध्ये ज्या आपण मेथीची भाजी करतो हिवाळा किंवा हिवाळ्यात किंवा आपलं उन्हाळ्यात या दोन हंगामामध्ये ज्या वेळेस आपण मेथीची भाजी करतो त्यावेळेस आपल्या मेथीच्या भाजीवर खूप मोठ्या प्रमाणात जडी येत राहते ही दे। मला अर्थाने आलं तर मेथीच्या भाजीवर खूप मोठ्या प्रमाणात जडी पडत असते तर ही जी जडी या दोन सीझनला जास्त प्रमाणात राहते आणि पावसाळ्यात बिलकुल गायब होऊन जाते तर हा एक रोगाचा प्रकार आहेत का हा माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा असा येतोय की उन्हाचा आणि याचा काही संबंध असू शकतो का यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी भरपूर प्रयोग केले आहे काही बुरशीच्या पद्ध बुरशीच्या लागणीमुळे सुद्धा ही जळी येते तर काही वेळा तणावामुळे सुद्धा ही जळी येते म्हणून कोणालाच याचं नेमकं का कारण आणि नेमकं का उपाययोजना माहीत नाही जर नेमकं का कारण माहीत नसतं तो उपाय कुठून करणार आणि तो उपाय काम सुद्धा कसे करणार जर तुम्ही अंधारात काही एखादी गोष्ट गोळी मारताय अंधारात गोळी मारून ती योग्य ठिकाणी बसू शकत नाही तसा हा प्रकार तुम्ही इथे समजू शकतात आता पहिली गोष्ट जर त्या रोगामुळे येत असेल तर पावसाळ्यात होणारी जळ आपण असं मानू की रोगामुळेच होते किंवा पावसाळ्या व्यतिरिक्त उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात होणारी जी जळी राहते ती जर आपण मानली की चला बुरशीमुळे येते तर बुरशीमुळे येते तर आपण जे बुरशीनाशक वापरतो त्यांनी त्याचा ते कंट्रोल का होत नाही हा एक पहिला मुद्दा आपण किती बुरशी नाशकं वापरली तर ही जळी थांबण्याचं नाव घेत नाही तुमच्यापैकी बरेचशे शेतकऱ्यांनी ड्रेंचिंग सुद्धा केली रोकोची बावीस टी इंचची रेडोमिलची इव्हन मी एका शेतकऱ्याला एल सुद्धा ड्रेंचिंग करताना पाहिलं तर मेथीच्या भाजीवर एल एड ड्रेंचिंग म्हणजे अति झालं आता तर गंमत अशी झाली की हा ही समस्या इतकी अवघड आहे बघा रेट जर भेटला तर तुम्ही काही करता मला पण माहिती आहे रेट भेटला तर तुम्ही महाग आणि स्वस्त काय पाहत नाही आपलं पीक कसं वाचवायचं याचाच विचार करता तर ही जी जळी येते ती हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात जास्त प्रमाणात येते हे वाक्यावर तुमचा विश्वास आहे का असेल तर आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात पावसाळ्यापेक्षा वेगळं काय राहतं तर तो राहतो म्हणजे सूर्य सूर्याची प्रखर पडणारे किरण तर काय होत आहे की हे जे सूर्याची प्रकार पडणारी जी किरण आहे हे झाड मेथीची झाडं नाजूक राहतात त्यातल्या त्यात मेथीच्या झाडांची मुळ्यांची खोली खूप कमी प्रमाणात राहते वरच्या वर या मुळ्या वाढतात आणि जी आपली जमीन आहे तिला मोकळं पाणी जरी दिलं तर तो वरचा थर आहे तो लवकर सुकतो त्यामुळे इथे पाणी जास्त धरून ठेवले जात नाही वरच्या थरामध्ये आणि वरच्या थरामध्ये जास्त प्रमाणात पाणी नसल्यामुळे या उन्हाचा ताण या झाडांना मेथीच्या झाडांना खूप मोठ्या प्रमाणात जाणवतो आणि ह्या ताणापासून वाचवण्यासाठी आपण काही करत नाही किंवा करत सुद्धा असेल तर ते अपुरं पडतंय म्हणून त्या जळीचं कंट्रोल होत नाही आता काय वेळा काय होते जळीला सुरुवात होते दळीला सुरुवात झाल्यानंतर आपण असे काही बुरशीनाशक वापरतो की त्याच्यामुळे ते आणखी केमिकल स्ट्रेस मध्ये जातं म्हणजे पहिलेच टेम्परेचर म्हणजे तापमानामुळे गेलेल्या तणावामध्ये आपण रसायनांचा तणाव इथे आणण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी आणखी वाढल्या जातो तर केमिकल स्ट्रेस इथं न वाढवता बुरशीनाशकांचा जास्त पावर्णीचा जास्त याच्यावर प्रेशर न देता सरळ सोपं जर तुम्ही अँटी स्ट्रेसचा वापर केला पण शेवट एक भन्नाट उपाय पण पाहणार आहोत अँटीस्ट्रेसचा वापर जर केला तर यापासून वाचण्याची शक्यता जास्त वाढते तर आता अँटीस्ट्रेस म्हणजे काय तर तणावातून बाहेर काढणारी किंवा जाऊ जाऊन देणारी रसायने त्याला आपण अँटीस्ट्रेस म्हणतात ज्यामध्ये प्रामुख्याने सिलिकॉन येतं तुमचं ग्रीन मिरॅकल सिलिप सियाप्टन आहे यांचा वापर करून सुद्धा तुम्ही या जळीला थांबवण्याचा था। प्रयत्न करू शकतात ही शंभर टक्के काम करणारी औषधे नाही आहेत कारण जाणून घ्या याचा सुद्धा प्रयोग आम्ही केलेला आहे बहुतांशी प्रमाणात तुम्हाला सुधारणा दिसते पण शंभर टक्के जे म्हणतो ना आपण तशा काही पद्धतीचं इथे दिसत नाही तर ते मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे एक गोष्ट लक्षात घ्या पहिल्यांदा जर तुम्ही मेथीची भाजी करतच असणार तर एक काम करू शकतात तुमच्या स्टॉक मध्ये तुमच्या औषधांच्या जे आपण काही एक्सपायरी औषधं राहतात किंवा काही अशेच पडलेले औषध राहतात तर ते उरलेली औषध त्याच्यामध्ये जी बुरशीनाशक असतील क्वन्टाप म्हणा ताकद म्हणा बाविष्टीन म्हणा रोको म्हणा ते तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक महिन्याला एक महिन्याला एक बुरशीनाशक सोडून द्यायचं एवढं ध्यानात ठेवा कोन्टाप चारशे पाचशे रुपये लिटर भेटतं ते एवढं स्वस्तातलं वापरायचं जमिनीतून एक महिन्याचं त्याचं गॅप ठेवायचं एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे जर जमिनीतून बुरशीची लागवड होत असेल तर ते त्याच्यावर शंभर टक्के वर्क करत कारण जळीची जास्त करून समस्या ही मुळ्यांपासून आहे मुळ्यांना जास्त सपोर्ट नसल्यामुळे आणि दुसरी गोष्ट इथं गारवा धरून राहत नाही गारवा धरून राहत नाही तर त्या त्या, त्या तुमच्या बुरशीनाशकासोबत जर तुम्ही आपसाइटी ब्रेक थ्रू अशा काही सामानांचा वापर केला स्टिकरचा वापर केला तर त्या स्टिकरद्वारे इथे पाणी व्यवस्थित वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगल्या पद्धतीने राहील आणि तुमचा या मुळ्यांच्या कक्षामध्ये जर गारवा व्यवस्थित राहिला तर वरतून जळीचं प्रमाण कमी होईल आता काही लोक म्हणतील की हे ठीक आहे माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या एक कमेंटमध्ये सुद्धा आला होता प्रश्न की ढगाळ हवामानात जळी जास्त होते काही वेळा आता बघा उन्हाळ्याचे दिवस झाले उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शंभर टक्के ढगाळ हवामान राहते का दिवसभर अजिबात नाही काही वेळा ढगाळ हवामान राहतो दोन तासासाठी आणि एक तासासाठी ऊन प्रखर ऊन पडते ते हे झाड जे राहतं जसं पॉली हाऊस मधलं झाड तुम्ही एकदम उन्हात घेऊन गेले तर ते त्याचं मान टाकून देते तसंच हा प्रकार होऊन जातो एक प्रकारचं पॉली हाऊस तयार होतं आणि ते काही तासांसाठी झाडाला नाजूक बनवतो जास्त वेळ ढागा हवामान राहिल्यामुळे आणि अचानक उन्हाची तिरे या फिर म्हणजे किरण जर त्याच्या मेथीच्या झाडावर जर पडली तर तिथे लगेच मेथीचं झाड सुकवा धरतात तो एक प्रकार इथे असू शकतो तर त्या ह्या गोष्टीपासून वाचण्यासाठी तुम्हाला या झाडांना कणखर बनवणे खूप गरजेचं आहे तुम्ही चिलेटेड कॅल्शियमचा जास्तीत जास्त वापर इथे करू शकता चिलेटेड कॅल्शियम प्रत्येक स्प्रेमध्ये घ्यायला विसरू नका चिलेटेड कॅल्शियम आणि सिलिकॉन हे दोन गोष्टी तर अजिबात टाळायच्या नाही आणि सोबत जर जमलं तर ग्रीन मिरॅकल हे तीन औषधं रिपीट जरी करत राहिले तुम्ही आणि तुमचं ऍसिपेट रोगर म्हणा किंवा कुठले औषधं असो इतर बुरशीनाशक वगैरे स्कोरकुमान त्यांच्यासोबत हे सुद्धा जात राहिलं तर शंभर टक्के तुमचं हे पीक वाचू शकतं आणि पाणी भरताना शक्यतो पाणी भरताना शक्यतो सकाळच्या वेळेला लवकर भरलं तर खूप चांगलं राहतं संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या किंवा दुपारच्या वेळेला जर भरलं तर तिथे आणखी एक चटका या झाडांना पोहोचतो या पद्धतीने तुम्ही मेथीवर येणाऱ्या जळीवर कंट्रोल करू शकतात तर नवीन शोध म्हणजे काय होता तर जो वॉटर होल्डिंग कॅपसिटी राहते तुम्ही एक बघितला असेल की हलकी जमीन जी राहती तुमच्याच शेतामध्ये दोन प्रकारच्या जमिनी तुम्हाला शंभर टक्के पाहायला भेटतात एका बाजूला हलकी जमीन दिसत असेल आणि एका बाजूला तुम्हाला भारी मधली जमीन दिसत असेल तर भारी जमिनीमध्ये जडी कमी प्रमाणात येते आणि हलक्या जमिनीमध्ये जळी जास्त प्रमाणात येते त्याला एक कारण आणि हा एक पुरावा सुद्धा होतोय तर आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो ज्याप्रमाणे तुम्ही लसणाबरोबर राखेचं पाणी फाचतात त्यापूर्वी त्यासारखं जवळपास त्यासारखं मेथी टाकण्यापूर्वी तुम्ही राख तुमच्या वाफ्यांमध्ये पसरून द्या आणि त्यासोबतच प्रत्येक पाण्याबरोबर तुम्ही राखेचं स्टिकरचं हे जे पाणी आहे हे पादत राहा जेणेकरून तुमच्या मेथीच्या झाडांच्या मुळांच्या कक्षेमध्ये गारवा योग्य प्रमाणात टिकून राहून तुमच्या जळीवर शंभर टक्के त्याचा कंट्रोल होऊ शकतो अशा पद्धतीने मला वाटते आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे असे काही भन्नाट विषय असतील ज्याचे सोल्युशन तुम्हाला मार्केटमध्ये वेगवेगळ्या तर सांगितले जातात त्यावर आपण निश्चितच प्रकाश टाकू सायंटिफिक रित्या शास्त्रीय दृष्ट्या आपण त्याचं निराकरण कसं करू याविषयी तुम्हाला मार्गदर्शन या, तुम्हाल या चॅनलवर भेटतंय तर आपण मराठी लाईव्ह सुद्धा चालू करणार आहोत या चॅनलवर पण टार्गेट आहे एक लाख सबस्क्रायबरचं ते तुम्ही कम्प्लीट केलं तर लवकरात लवकर आपण या चॅनेलवर मराठीमध्ये लाईव्ह सुद्धा करणार ज्यामध्ये तुमचे मराठी जे मराठीत तुमच्या प्रश्नाची उत्तरे दिले जातील तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान